मी दत्ता गांडेकर। शिवरायांचं स्वराज्य विषयक धोरण आणि कर्तृत्व या विषयावरती माझ्याजवळ जी माहिती आहे किंवा इतर पुस्तकांमध्ये मी जी वाचलेलं आहे त्याच्यामधून त्या अनुभवाने जे मी तुमच्या समोर मांडण्याचा छोटासा एक प्रयत्न करतोय। काय होतं स्वराज्य निर्मितीची चा महाराजांना ध्यास का लागला, त्याची गरज का भासली, हे असे अनेक प्रश्न आणि त्यांचे उत्तर हे आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय। सर्वसाधारणपणे 1600 शतकाच्या दरम्यान आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, हिमादशाही आणि बरीदशाही या सगळ्या 5 शाया होत्या। या 5 शायांमुळे पूर्ण हिंदुस्थानभर नव्हे तर पूर्ण जगभर या मुसलमानांचंच राज्य इथे प्रस्थापित झालं होतं। अराजकता एवढी माजली होती की लोकांना जीव मुठीत घेऊन जगणं आणि वावरणं हे शक्य नव्हतं। त्याच्याबरोबर स्त्रियांचे अब्रूचे झिंडवणे निघत होते, कोणालाही आपला रोजगार हा पूर्णपणे करता येत नव्हता आणि दुसरं आणि महत्वाचं तिसरं आणि महत्वाचं असा विषय होता की भाऊ भावंडांमध्येच मारामाऱ्या आणखी युद्ध प्रसंग हे चालू होते। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तरी स्वराज्य ही त्यावेळची परिस्थिती अराजकता एक निर्माण झालेली होती। कोणी कोणाच्या वरती बलात्कार करायचे, कोणी कोणावरती आसूड उभारायचे, कोणी कोणावरती जेवढं पाहिजे तेवढं त्याला दंड ठोकून अराजकता माजवलेली होती। त्यामुळे ही स्वराज्य निर्मितीची गरज लागली। पर ह्या स्वराज्य निर्मितीची गरज असताना याचा ध्यास आणि याचं बीज जर कोणी रोवलं असेल तर त्याचं श्रेय जाते जिजाऊ महासाहेबांना। जिजाऊ महासाहेबांनी आपले 2 भावंड या शायांच्या 5 शायांच्या याच्यामध्ये मारामारीमध्ये किंवा युद्ध प्रसंगामध्ये आपल्या दोन्ही भावंडांना गमावलेलं होतं। त्याच्यामुळे जिजाऊ महासाहेबांनी हा त्याचा ध्यास घेतला, स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेतला आणि म्हणूनच याचं बीजांकूर जे रोवलं गेलं ते शिवाजी महाराजांना तिथूनच याचं प्रेरणा स्तोत्र मिळालं। आता हे झालं आपण स्वराज्य निर्मितीची गरज आणि त्याचा ध्यास हे पाहिलं। आता या नंतरचं बीज जे रोवल्याच्या नंतर मग त्याची साधनं काय काय होती तर साधन पहिलं साधन होतं एक गडकोट। या गडकोटांमध्ये गडकोट, तरुणांची फळी आणि शस्त्रसाठा हे 3 अतिशय महत्वाचे मुद्दे होते। तर ह्या गडकोटांमध्ये गडकोटांची सुरुवात जी केली महाराजांनी ती सर्वप्रथम तोरणागड बांधून आणि रोडेश्वराचं मंदिरावरती जी महाराजांनी आपली तलवारीच्या पात्याने आपल्या करंगळीचं जे तिथे रक्तदान केलं आणि त्याच्यावरती स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली गेली ही आणि हे स्वराज्य तोरण गडे गजती प्रेमाचे चौगडे या असं जे म्हटलं गेलं ते इथून इथे गडकोटांची इथे सुरुवात झाली आणि त्यावेळेला हे गडकोट हे जे होते हे स्वरक्षणार्थ आणि राज्य रक्षणार्थ मानले जायचे। त्याच्यानंतर तरुणांची फळी जी निवडली गेली ही तरुणांची फळी निवडताना महाराजांनी काय काय केलं तर बरेचसे मल्ल युद्ध वगैरे बघायला जायचे। त्याच्यामध्ये मल्लयुद्धाच्या याच्यामध्ये जर बघायला गेले तर कोणता तरुण चांगला वाटला किंवा त्याच्यामध्ये कुठल्या कलेचं कसं आहे काय आहे काय नाही तर ह्या पद्धतीची निवड करण्याची महाराजांनी सुरुवात केली। आता त्याच्यानंतर त्याच्यामधूनच आलं की त्या लोकांना त्या नीतीबद्दलचं आपलं कौशल्य कसं दाखवायचं आणि त्यांना शिक्षण कशा पद्धतीने द्यायचं ही इथे ह्या तरुणांची फळी निर्मिती करण्याची ज्यावेळेला गरज होती त्यावेळेला इथे दाखवलं गेलं की कशा पद्धतीने त्यांनी हे करायचं। आता जर तुमचा आपला जो हेर आहे बर्जी नाईक इथेच आपल्याला महाराजांना मिळाला। कशा पद्धतीने मिळाला की तरुण मुलं
तरुण महाराजांच्या काळामध्ये तरुण मुलं एका रानामध्ये जायचे, रानामध्ये जाऊन तिथे युद्ध कलेचं प्रशिक्षण घ्यायचे, प्रशिक्षण घेता 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 जर असं बघायचे की एकानी वर उंच झाडावरती बसायचं, आणखी कोण येतंय की नाही येते हे पहिलं त्यांच्याकडे लक्ष ठेवायला, तो हेर त्यांचा मित्र तो वरती झाडावरती बसलेला असायचा। असंच ज्यावेळेला जंगलामध्ये त्यांचं काम चालू होतं युद्ध कलेचं जे प्रशिक्षण घेण्याचं ज्या वेळेला काम चालू होतं त्यावेळेला आमचे बैरजी नाईक हे महाराजांच्या स्वराज्यामध्ये सामील झालेले नव्हते, पण बैरजी नाईक त्यावेळेला तिथे पोहोचले आणि म्हणाले की महाराज आम्हालाही याच्यामध्ये तुम्ही सामील करून घेऊ शकाल का? तर त्यांना उत्तर मिळालं की आम्हाला आम्ही तुम्हाला सामील करून घेतो किंवा नाही, तुम्ही कोण आहे, कुठले आहेत, काय आहे हे संपूर्ण प्रश्न विचारले आणि त्यांनी एक मोराचा ओरडण्याचा आवाज काढलेला होता, ओरडण्याचा आवाज काढलेला होता। त्यावेळेला बैरजी नाईकांनी सांगितलं की मोर या ह्याच्यामध्ये मौसम मध्ये ओरडत नाही किंवा त्यांचं हे करत नाही अशा पद्धतीच्या, आणि त्याच्यानंतरच बैरजी नाईकांची अतिशय गुप्तहेर खातं म्हणून हे त्यांनी इथे या ठिकाणी निर्माण तरुणांची फळी मध्ये निर्माण केलं। अशा तऱ्हेने त्यांनी तरुणांच्या बऱ्याच फळी निर्माण केल्या। दुसरा आहे त्यांचा शस्त्रसाठा, हा शस्त्रसाठा शस्त्रसाठा बनवण्यासाठी त्यावेळेला शस्त्र काय होती तर शस्त्र जी होती ती तलवारी होते, भाले होते, बर्ची होती, त्याच्यानंतर कोयते होते, या पद्धतीचे जे हे जे होते तर त्यांनी ह्या भाग ह्या कामासाठी लोहारांना एकत्र केलं, लोहारांना एकत्र केलं। त्याच्यानंतर आपल्या खाली जे जमाती होत्या थोडक्यात म्हणजे मांग मोची मांग या खालच्या ज्या जमातीचे जे लोक होती या सगळ्यांना एकत्र केलं। आणखीन सैन्यासाठी जी लागणारा जो शस्त्र जाटा आहे त्याची निर्मिती करण्याची सुरुवात केली। असं निर्मिती करता 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 त्यांच्याजवळ बराचसा शस्त्रसाठा हा निर्माण झाला। आता आपण तिसऱ्या मुद्द्यावरती येऊया, रोजगार। त्या काळामध्ये प्रत्येकाला पोटाला काही ना काहीतरी साधन पाहिजे होतं, कारण का अराजकता एवढी माजलेली होती की लोकांजवळ रोजगारही नव्हता आणि करण्याला काम देखील नव्हतं। म्हणून रोजगार कशा पद्धतीने निर्माण केला तर खालची जी फळी जी होती जे मार मोची मांग आणि इतर बारा जातीचे लोक जी होती त्या लोकांच्या कडून या पद्धतीची संपूर्ण पद्धतीची काम करून घेतली जात असायची। त्यांना तलवार बनवण्याचं, तलवारीला धार लावण्याचं, तलवारीवरच्या मुठी बनवण्याचे, भाले बनवण्याचे, बच्चे बनवण्याचं हे त्यांच्याकडून काम करून घेतलं जायचं, त्यांना त्याचा मोबदला दिला जायचा। तर आमचा जो छोटा शेतकरी होता जर या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये जर तुम्ही जर बघायला गेलात तर फक्त 4 महिनेच शेती होती, मग त्या शेतीवरती आपला उदरनिर्वाह करायचा आणि तो कशा पद्धतीने ते आणखीन 12 महिने त्याच्यावरती काढायचे, आणखीन ते कसे जास्त चांगल्या पद्धतीने आपण टिकवून ठेवायचं अन्न धान्य हे याच्यामधून महाराजांनी आपल्या रोजगार निर्मिती स्थापन केली। चौथा मुद्दा आला आपला बुद्धिचातुर्य। बुद्धिचातुर्याच्या बद्दल महाराजांचा हात धरणारा ह्या जगामध्ये कोणीच नाही। एक छोटस उदाहरण जर बघायचं जर गेलं, छोट नाही खूप मोठं उदाहरण आहे, तर महाराजांची आग्र्यावरून झालेली सुटका, महाराजांनी स्वतःची आग्र्यावरून झालेली सुटका हे इतिहासकारांनी बऱ्याच चांगल्या पद्धतीने तुमच्या समोर मांडलेलं आहे। पण ह्याच्यामध्ये तुम्ही आता सध्या कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला सांगितलं जाते की तुम्ही घरी बसा, घरी थांबा, बाहेर जाऊ नका, हे तुमच्यामधलं जे पेशन्स जे होतं हे त्यावेळेला तुमच्या पेशन्सची कला किती आहे आणि तुमच्याजवळचं पेशन्स किती आहे हे तुमचं प्रत्येकाचं त्यावेळेला वाखाणण्याजोगं होतं। तर त्याच पद्धतीने आग्र्याच्या कैद्यामध्ये असताना महाराज 6 महिने होते,
या आग्र्याच्या कैद्यामध्ये 12-6 महिने होते आणि तिथूनही आपलं आजारपणाचं नाटक करून कशा पद्धतीने लोकांना मिठाई वाटण्याचं आता झाला माझा शेवट झाला असं सांगून म्हणजे इथेच माझा शेवट होणार असं सांगून महाराज संभाजी महाराजांच्या सकट या आग्र्याच्या कैद्यामधून सुटले बरं हे आग्र्याच्या कैद्यामधून ज्या वेळेला निसटले त्यावेळेला असं भासवण्यात आलं लोकांना असं भासवण्यात आलं की रस्त्याने येताना संभाजी महाराजांचा मृत्यू देखील झाला नवे नवे तर इवन संभाजी महाराजांचं 10वं 12वं सुद्धा त्यांनी त्यावेळेला केलेलं आहे असं इतिहासकारांनी इतिहासामध्ये ते लिहून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं जर उदाहरण बघितलं तर बाजीप्रभू देशपांडे यांनी जी लढवलेली जी आहे ही पावनखिंड विशाळगड ते पन्हाळगड हा जो प्रवास आहे विशाळगडावरती महाराज 6 महिने अडकून राहिले महाराजांनी 6 महिने अडकून राहिल्याच्या नंतर की तिथला धान्य कोटा संपला सगळं संपत आलं आता आपल्याला इथून निष्ठून सिद्धिज्वारचा जो वेढा होता तो वेढा फोडून निघायचं कसं आणि काय करायचं तर हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे इतिहासासाठी इतिहासामध्ये अतिशय महत्वाचा भाग आहे महाराजांच्या कर्तृत्वाबद्दलचा महाराजांनी आपलं संपूर्ण बुद्धिकौशल्यपणाला लावलं एक साईडला महाराज 600 मावळ्यांना घेऊन एका बाजूला निघाले आणि दुसऱ्या बाजूला जो न्हावी शिवबा न्हावी म्हणून आहे तो दुसऱ्या बाजूला महाराजांची दुसरी पालखी घेऊन निघाला त्याच्याबरोबर निवडक मावळे हे त्याचं काम होतं शिवबा न्हाव्याचं जे काम होतं ते फक्त एवढंच काम होतं की फितुरांना गाफील ठेवणं हे एवढंच काम होतं आणि अशा पद्धतीने महाराज एक बाजूला आमचा शिवबा न्हावी आणि एक साईडला स्वतः महाराज 600 निवडक मावळ्यांना घेऊन निघाले निघताना त्यांनी पायामध्ये कुठल्याही प्रकारचे बूट घातले नव्हते किंवा चप्पल घातले नव्हता निधळ्या ओपन पायाने कोरड्या पायाने श्रावणाच्या रात्रीमध्ये काळ रात्रीमध्ये अमावस्येची रात्र होती ती त्या रात्रीमध्ये ते स्वतः कुठलाही आवाज न करता करंदीच्या झाडीमधून ते लोक सगळेजण 600 मावळे निघाले 600 मावळे निघाल्याच्या नंतर पुढे थोड्या पुढे गेल्याच्या नंतर त्यांना आठवलं की आपल्या शिव जो आपला शिवाकाशीत जो होता शिवाकाशीतला इथे पकडलं गेलं शिवाकाशीतकडनं जे खरं काय आहे ते वधवलं गेलं शिवाकाशीतचा वध झाला त्याच्यानंतर पुढे जे महाराजांच्या पाठी लागलं जे सैन्य सिद्धिज्वारचं जे सैन्य जे मागे लागलं त्याच्यामध्ये मेन जो पठाण होता हा अफजल खानाचा मुलगा होता तो मुलगा त्यांच्या मागे लागला आणखीन महाराजांना पावनखिंडीच्या इथे पूर्णपणे कल्पना आली की आता पावनखिंडीच्या जवळ आपला गनिमांशी गाठ पडलेली आहे 2000च सैन्य होतं आणि महाराजांच्या हातामध्ये फक्त 600 निवडक मावळे होते त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे हे त्यांच्या बरोबर होते बाजीप्रभू देशपांडेंनी सांगितलं की तुम्ही 300 मावळ्यांना घ्या आणि निघा मी 300 मावळ्यांना घेऊन हीच पावनखिंड मी इथे हे करतो आणि इथेच मराठ्यांच्या शौर्यगाथेला सुरुवात झाली आणखी म्हणून इथे या पावनखिंडीजवळच आपल्याला समजलं जाते की पावनखिंडीमध्ये मराठ्यांचा रक्तरंजित इतिहास जमला गेला आपण ह्या संपूर्ण महाराजांच्या स्वराज्य विषयक धोरण आणि कर्तृत्व ह्या संपूर्ण पिढीसाठी जर पुढचं जर मार्गदर्शन काय असेल तर ह्या ही महाराजांनी इथे जी स्वराज्य निर्मितीची जी बीज रोवली गेली ती आपल्याला पानिपतच्या लढाईमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतात काय होतं ते पानिपतचं भले मराठे पानिपतच्या लढाईमध्ये हरले पण जी लोकांमध्ये जो वेगवेगळ्या विषयाचा स्वधर्माचा विषय जो होता जो स्वधर्म आपला कसा टिकवावा आणि काय हे करावं तर तो जो विषय होता तो लोकांनी इथे हरून सुद्धा मराठे या पानिपतच्या लढाईमध्ये जिंकलेले आहेत हे असं शिवरायांचं मार्गदर्शन होतं त्यांच्यानंतर संभाजी महाराजांनी देखील सतत 12 वर्ष औरंगजेब बादशाला नामुष्कील करून ठेवलेलं आहे हे स्वतः संभाजी महाराजांनी
तुमच्या समोर हे केलेलं आहे. त्याच्यानंतर राणी तारामतीने देखील याच्यामध्ये मोगलांना कशा पद्धतीने नामोहरण केलेलं आहे हे तुम्हाला त्यांना सगळ्यांना माहिती आहे. मी तुमच्या समोर महाराजांचं शिवाजी शिवरायांचं स्वराज्याविषयी धोरण कर्तृत्व हे संपूर्ण माझ्या बुद्धीला जसं जमलेलं आहे त्या पद्धतीने मांडलेलं आहे. जर काही चूक असेल किंवा तुम्ही श्रोत्यांना जास्त माझ्यापेक्षा माहिती देखील असेल माझं जे बरोबर असेल ते तुम्ही तुम्हाला त्यांना संपूर्ण सगळ्यांना अर्पण. चूक असेल ते मला माझं पूर्ण असेल ते मला परत द्या. मी त्याच्यात दुरुस्ती करून पुन्हा तुमच्या समोर येईल. माझे दोन वाक्य मी संपवतो. जय जय महाराज.